काशीला आहे. काशीच्या नंतर दुसरं ठिकाण मध्य प्रदेशात उज्जैनला आहे, महाकालेश्वराच्या मंदिरामध्ये. तिथे बाजूला काळभैरवनाथाचं मंदिर आहे. या दोन ठिकाणी मोठी काळभैरवाचे मंदिर आपल्याला एक मूळ काशीमध्ये, दुसरं उज्जैनला, आणि तिसरं अजून पाहिलं नव्हतं ते तुमच्या गावात पाहायला मिळालं. म्हणून या गावाचे तुमच्या भाग्याचं वर्णन करते, तुमच्या प्रारब्धाचं कौतुक करते की किती भाग्यवान लोक आहात. एवढं मोठं मंदिर पहिलं तर मला मंदिर पाहिलं असं वाटलं मी दक्षिण भारतात गेले का काय, कारण अशी मंदिरं दक्षिण भारताशिवाय दुसरीकडे कुठं पाहायला मिळत नाहीत. आपल्या महाराष्ट्रात जर मंदिराचं आपण पाहिलं तर छोटी मंदिर आहेत, एवढा मोठा गाभारा नाही. आणि जी महत्वाची तीर्थस्थळ आहेत समजा ती मोठी आहेत. पण दक्षिण भारतामध्ये रामेश्वरम, कन्याकुमारी, मदुराई आपल्याकडे जर कोणी गेलं असेल तर त्यांच्या लक्षात येईल या मंदिराची जडणघडण बांधकाम आणि बाजूची जी कठडा भिंत आहे ना, की पाहिल्या वाटतं मला असं वाटलं की मी बारामती तालुक्यात आणि महाराष्ट्रात नाहीये, मी दक्षिण भारतात आहे की काय, तामिळनाडूमध्ये. हा असं वाटलं होतं, पण टोप्या पाहून मला पुन्हा कळालं मी महाराष्ट्रातच आहे. असं असणारं हे पवित्र वातावरण, पवित्र परिसर, भगवान श्री शंकराचा एक अंश अवतार म्हणजे काल भैरवनाथ. आणि काल भैरवाची निर्मिती कशी झाली ते तुम्हाला आज मी सांगणार आहे. आणि मग माझ्या चिंतनाकडे वळणार आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आता सध्या सोलापूर जिल्ह्यामध्ये बिबी दारफळ म्हणून गाव आहे, त्या गावात माझी भागवत कथा चालू आहे. जिव्हाळा या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला त्याच्या एकदम क्लिप पडलेल्या पाहायला मिळते. तर त्या गावामध्ये भागवत कथा चालू आहे. मी हे का सांगते आहे तुम्हाला, तर भागवत कथा, रामायण कथा, शिवकथा अशा अनेक कथा मी करते. देवी भागवत असेल, संत चरित्र असेल, शिवचरित्र असेल, तर या सगळ्या कथा करत असताना माझ्या जीवनातला एक गोड अनुभव आहे. एखाद्या कथेचा मी अभ्यास केला तर माझी सुरुवात कुठल्या तरी चांगल्याच ठिकाणाहून झालेली आहे, की म्हणजे एखादं तीर्थक्षेत्र असेल तिथे माझ्या कथेची सुरुवात. शिवमहापुराण या ग्रंथाचा मी अभ्यास केला आणि शिवकथा जेव्हा मी सांगायला सुरुवात केली तेव्हा पहिली शिवकथा मी रामेश्वरम या तीर्थावरती केली. तेव्हा माझ्याच बरोबर महाराष्ट्रातली लोक आली होती, पण तिथे मी शिवकथा केली आणि त्या शिवकथेमध्ये भैरवनाथाच्या उत्पत्तीची कथा आलेली आहे. भगवान श्री शंकर, आता 9 वर्षापासून तुम्ही काळ भैरवनाथ जयंती साजरी करता, म्हणजे ही 9 वर्षापासून सप्ताह करताय, पण ही जयंती किंवा हा जन्मोत्सव अनादि अनंत आहे. हा तुम्ही आम्ही चालू केलेला नाही कित्येक वेळापासून. मला वाटतं कदाचित मंदिरा होण्याच्या अगोदर सुद्धा या देवाचं इथे मूळ स्थान असणार आहे. तेव्हापासनं की जिथे आपल्या कित्येक पिढ्या गेल्या असतील तेव्हापासनं या काळ भैरवनाथाचा हा उत्सव होत असेल. ती परंपरा तुम्ही गावकऱ्यांनी जपली आहे आणि या परंपरेला विस्तृत आणि मोठं रूप दिलं 7 दिवसाच्या सप्ताहाचं. अतिशय भव्य स्वरूपामध्ये आपण भैरवनाथाचा हा जन्मोत्सव साजरा करतो. पण सज्जनांनो, काळ भैरवाच्या निर्मितीला कारण काय आहे, तर हा देव माणसाचा अहंकार जिरवणारा आहे. अनुभव तुम्हाला काय आले मला अजिबात माहिती नाही, पण जे ग्रंथात अभ्यासले ते तुम्हाला सांगते. हा देव कशासाठी, या देवाची निर्मिती झाली अहंकार जिरवण्यासाठी आणि खोट बोलणाऱ्याला शिक्षा देण्यासाठी. या देवाचं कामच ते आहे, तेवढ्याच कामासाठी हा देव निर्माण झालेला आहे. याची कथा फार गोड आहे. भगवान श्री शंकरानं, भगवान श्री शंकर शिवकथेमध्ये मूळ देवता त्यांना सांगितलं, दाखवलेलं आहे की जेव्हा सृष्टी निर्माण करायची होती तर या सृष्टीवरती पाण्याशिवाय दुसरं काही नव्हतं. भगवान श्री शंकराच्या जटा विस्तारलेल्या होत्या, पूर्ण प्रचंड पाण्यामध्ये जटा विस्तारलेल्या काळोख निर्गुण निराकार भगवान, त्या देवाला इच्छा झाली एकोहम बहुश्याम. एकलेन कंठेची म्हणोनी आई निर्माण केली 14 ही भुवने. या देवाने विचार केला मला एकट्याला करमत नाही. मग भगवान श्री शंकरानं अगोदर स्वतःला आकार दिला, निर्गुण निराकार भगवान सगुण साकार झाला. निर्गुण निराकार आणि
हे समजावून सांगताना मी तुम्हाला सांगेन, पाणी पाण्याला काय आकार आहे का, रंग आहे का? किसीने पूछा पाणी तेरा रंग कैसा, पाणी ने कहा जिसमें मिला ना वैसा। पाण्यात तुझा रंग काय आहे, म्हणजे मला स्वतःचा रंग नाही, मी निर्गुण त्या ठिकाणी निरंग आहे, पण मला जसा रंग द्याल तसा मी रंगतो। पाण्यानं पाण्यात तुझा आकार कसा आहे, म्हणे म्हणे मी निराकार आहे। मी कसा आहे, मी निराकार आहे। ग्लास मध्ये टाका, ग्लासचा आकार घेतो। वाटीत टाका, वाटीचा आकार घेतं पाणी। ताटात टाका, ताटाचा आकार घेतं। भांड्यात टाका, भांड्याचा आकार घेतं। उंजळीत टाका, उंजळीचा आकार घेतं। कोण घेतं, कोण घेतं महिला मंडळ? मला वाटलं झोपल्या काय जागे आहेत, कळालं मला। पाण्याला आकार नाही, त्याला रंग नाही, पण याच पाण्याला आकार जर द्यायचा असेल, हा आहे निराकार। पाणी कसं आहे, निराकार, त्याला आकार नाही, पण त्याला जर आकार द्यायचा असेल तर काय करावं लागेल? मी सांगते तुम्हाला, वाटी घ्या, त्याच्यात पाणी भरा, फ्रीज मध्ये ठेवा, दरवाजा बंद करा, आणि 2 तासानंतर त्याच वाटीला बाहेर काढा। आहे पाणी पण बनतो काय, बरं आकार मिळाला का नाही? तसं निर्गुण निराकार भगवान देखील, जसं पाण्याच्या पाण्याला बर्फाची आकृती प्राप्त होते बर्फामुळे, तसं निर्गुण निराकार भगवान सगुण झाले। असे भगवान श्री शंकर अगोदर निर्गुण निराकार, पण सगुण साकार रूप त्यांनी धारण केलं। श्री शंकरानं पहिलं रूप घेतलं शिवाच, सदाशिव हे शंकराचं पहिलं नाव, पहिलं रूप। त्यांनी एक शक्ती निर्माण केली, तिचं नाव शिवा। सदाशिव आणि शिवा यांनी सृष्टी विस्ताराच्या कार्यासाठी आपल्याला अधिष्ठान पाहिजे, जागा पाहिजे, म्हणून पहिलं नगर निर्माण केलं। त्या पहिल्या नगरीचं नाव काशी नगरी वाराणसी ही भगवान श्री शंकराची राजधानी आहे। जसं की मुख्यमंत्र्यांना भेटायचं असेल तर मुंबईला जा, तुम्हाला कधी उपलब्ध होतील। पंतप्रधानाला भेटायचं असेल तर दिल्लीला जा, ते तुम्हाला कधी उपलब्ध होतील। ते तसं भगवान श्री शंकराची राजधानी 24 तास आपल्याला उपलब्ध होती, ते होतील कोण, भगवान शंकर वाराणसीमध्ये। इतर ठिकाणी सांगता येत नाही, इतर ठिकाणी धावते दौरे असतात त्यांचे, पण तिथे आपल्याला कायम उपलब्ध होतात असं त्यांचं राजधानीचं ठिकाण सांगितलं। भगवान श्री विष्णूला निर्माण केलं श्री शंकरानं, ब्रह्मदेवाला निर्माण केलं, दोघांनाही सांगितलं तप करा आणि सृष्टीचा विस्तार करा। कोण, ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू दोघही तपश्चर्या करायला बसले। तप करायला बसले असताना भगवान श्री विष्णूनं एवढं तप केलं की अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या, जणू काय पहाडाच्या कपारातून नद्या वाहतात। प्रचंड पाणी निर्माण झालं आणि त्यातूनच काशीच्या गंगेची निर्मिती झाली, काशीची गंगा निर्माण झाली। पण दोघे तप करतात, ब्रह्मदेवाला निर्माण केलं तेव्हा 5 डोके होते, 5 समोरून, 4 दिशेला, पूर्वेकडे, पश्चिमेकडे, उत्तरेकडे, दक्षिणेकडे, अशी 5 मस्तक ब्रह्मदेवाला होती। आणि ब्रह्मदेवाचं 1 तोंड वरच्या दिशेला होतं, 1 ऊर्ध्वमुख होतं, आणि 4 दिशेला 4 मुख होती। पण ब्रह्मदेवाच्या वरच्या तोंडाला अहंकार निर्माण झाला आणि ब्रह्मदेव म्हटले मी कोण, मला निर्माण करणारा कोण? तप करणारा विष्णूला उठवलं आणि विचारलं, म्हणे कोण आहेस तू? म्हणे मी विष्णू। मी कोण? विष्णू म्हटले तुम्ही माझे मुलगा आहात। ब्रह्मदेवाला राग आला, म्हणे काही वाटत नाही, माझी पांढरी दाढी, पांढरे केस, 5 तोंड, मला तुम्ही तरुण जवान आहात, युवान आहात, बाप म्हातारा, मुलगा म्हातारा आणि बाप युवान असं कुठे असतं का? तुम्ही स्वतःला माझा वडील म्हणून घेता, तुम्ही तर तरुण तडफदार दिसता, मी म्हातारा आहे तरी मला मुलगा म्हणता, मी तुमचा पिता आहे, तुम्ही माझे मुलगा आहात। वाद चालू झाला दोघांचा। लक्षात घ्या, आज समाजातला वाद याच गोष्टीसाठी आहे, कोणी बेटा व्हायला तयार नाही, प्रत्येकाला वाटतं बापच व्हावं, है ना, मी बाप का तू बाप, अरे मी नाही होणार बेटा, मी बाप। या गोष्टीमुळे वाद चाललेला, आज बाप बेटा याचा अर्थ काय? मी लहानपण घ्यायला रिकामा नाही, मला मोठे पण पाहिजे। आणि आज जगातला वाद फक्त मोठेपणामुळे आहे। संत उगीच म्हणत नाहीत, समाधान जर पाहिजे असेल, सुखी जर व्हायचं असेल तर काय करा?
मोठे आहेत पण म्हणतात काय देवाला देवा लहान पण दे. आपल्याकडे थोडंच असतं पण आपल्याला वाटतं कोणीतरी आपल्याला मोठं म्हटलं पाहिजे आणि हेच माणसाच्या जीवनातल्या दुःखाला कारण आहे. ब्रह्मदेवाच्या जीवनात दुःख का आलं? ब्रह्मदेव मान्यच करायला तयार नाहीत की मी लहान आहे, मी मोठा. विष्णू म्हणतात मी मोठा नाही ब्रह्मदेवा, तुम्ही लहान आहात, मी मोठा. मग आपला वाद कोण मिटवणार? एक ज्योतिर्स्तंभ निर्माण झाला. ब्रह्मदेवानं तिथं डोकं चालवलं. पाच डोके होते. माणसाला एकच डोकं आहे तर एवढं बेजार करतोय. पाच पाच डोके असत तर काय केलं असतं माणसं? ब्रह्मदेवाची एवढी फजिती झाली. माणूस तो सगळ्यात विचित्र प्राणी आहे. ब्रह्मदेवाच्या पाचव्या डोक्यात पुन्हा आलं म्हणे हा ज्योतिर्स्तंभ आहे ना. या ज्योतिर्स्तंभाच जिथे सुरुवात झाली त्याला एक जण शोधायला जायचं आणि जर शेवट कुठे झाला त्याला एकदा एकानं पाहायचं. विष्णू म्हटले ते खाली कुठपर्यंत गेलंय ते मी पाहतो, याची सुरुवात कुठे झाली ते तुम्ही पहा. ब्रह्मदेव हंसाचं रूप घेऊन वरती गेले त्या ज्योतिर्स्तंभात आणि विष्णू शुकराचं रूप घेऊन खाली गेले. शुकराचं रूप घेऊन विष्णू अर्ध्यात गेले म्हणे याचा काय शेवट आपल्याला सापडणार नाही. वापस आले पुन्हा तप करायला बसले. ब्रह्मदेव वरच निघाले. ब्रह्मदेवाने विचार केला तर याचा पण आपल्याला सुरुवात सापडत नाही. केतकी पुष्प ब्रह्मदेवाकडे आला, त्याच्याशी संगणमत केलं म्हणे केतकी पुष्पा मला विष्णूला माझा बेटा बनवायचंय, माझ्यापेक्षा कमी बनवायचंय त्याला, तू मला मदत कर. म्हणे काय मदत करू? म्हणे फक्त माझ्या सोबत साक्ष दे, बरोबर आहे, मी जे बोलल त्याला बरोबर आहे, म्हण खरं आहे का खोटं याला डोकं लावू नको. आले दोघे जण विष्णूला सांगितलं विष्णू तुम्ही आता शेवट पाहिलाय का? म्हणे नाही. ब्रह्मदेवा तुम्ही सुरुवात पाहिली का? हो म्हणे मी सुरुवात पाहून आलो याची, याचा आधी पाहिला तुम्हाला अंत सापडला नाही, मी याचा आधी पाहिला म्हणजे मीच महान आहे. विष्णू म्हटले याला पुरावा काय आहे? म्हणे साक्षीदार आहे ना माझ्यासोबत की मी याचा आधी पाहिलाय म्हणून याची सुरुवात पाहिली. कोण आहे साक्षीदार? म्हणे हा केतकी पुष्प आहे. त्या केतकी पुष्पानं सांगितलं हो विष्णू भगवान ब्रह्मदेवानं या ज्योतिर्स्तंभाची सुरुवात पाहिली आहे आणि खोटी साक्ष दिली. साक्ष खोटे देण्याचे सुद्धा परिणाम आज सांगणार आहे मी तुम्हाला. लोक चांगलं वर्तन करून जातात कोर्टामध्ये आणि खऱ्याचं खोटं खोट्याचं खरं नको तिकडे साथ देतात, पण खोटी साक्ष देणाऱ्याच्या जीवनामध्ये घडतं काय ते आजच्या कीर्तनातून ऐकायचं आपल्याला. केतकी पुष्पानं खोटी साक्ष दिली आणि भगवान श्री विष्णूला वाटला अरे खरंच ब्रह्मदेव महान आहेत, मी तर ब्रह्मदेवाला लहान म्हणत होतो. ब्रह्मदेव नाहीत लहान, ते आपल्यापेक्षा आहेत महान. म्हणून ब्रह्मदेवाच्या पाया पडायला लागले. कोण? श्री विष्णू. विचार करा, बाप जर वारंवार पुत्राच्या पाया पडत असेल तर त्याच्यासारखा मोठा दोष मुलाच्या जीवनात दुसरा कोणता घडणार नाही. वारंवार पाया पडायला लागल्यामुळे भगवान श्री शंकराला राग आला आणि भगवान श्री शंकरानं
वाकड्या भुवई ना पाहिलं ब्रह्मदेवाकडे, वक्र त्यांची भुवई झाली, त्यांची जी भुवई आहे ना ही वक्र झाली, आणि राग आल्यामुळे त्यांच्या भुवईतून एक शिवगण निर्माण झाले किंवा एक शिवभक्त निर्माण झाले भगवान श्री शंकराच्या भुवईतून। जो पुरुष निर्माण झाला, जो देव निर्माण झाला, तो देव असा होता, दिसायला बुटका होता, काळा कुट्ट होता, त्याची जीभ बाहेर आली होती, हात अखुड होती, एका हातात खड्ग होत, एका हातात कटोरा होता, असं त्या देवाचं रूप होत। आणि त्या देवानं लालबुंद डोळे त्याचे, कवठ्यांची माळ गळ्यामध्ये, त्या देवानं विचारलं, भगवान माझं नाव काय आहे? म्हणे माझ्या भुवईतून तुमची निर्मिती झाली म्हणून तुमचं नाव मी भैरव ठेवणार आहे। माझं कार्य काय? म्हणे अहंकारीला दंड देणं आणि खोटं बोलणाऱ्याचं मस्तक उडवणं, एवढंच काम तुम्हाला करायचं। निघाले हातात खड्ग घेऊन आणि कटोरा घेऊन आले ब्रह्मदेवाकडे। ब्रह्मदेवाच्या पाचव्या मुखात म्हणजे वरच्या तोंडात अहंकार झाला होता, असं ते वरच बडबड करणार तोंड काळ भैरवानं काय केलं? खड्गासरशी तारकन उडवलं, त्या उडवलेल्या मस्तक भगवान श्री शंकराच्या चरणावर अर्पण केलं। भगवान भोलेनाथानं आपलं मांस काढलं, ते त्या काळ भैरवाला खायला दिलं, डोळे काढले, दाढी काढली, दाढीची गोफण केली, त्यात डोळे घातले आणि तीच कवड्याची डोळ्याची माळ बनवून भैरवनाथाच्या गळ्यामध्ये घातली। कवठी होती उरलेली शिल्लक, तर ती कवठी हातामध्ये दिली आणि सांगितलं, भैरवा या काशी नगरीचं रक्षण करण्यासाठी तुम्ही इथे थांबा। अशी ही काळ भैरवाची त्या ठिकाणी निर्मितीची कथा आहे। याचाही अगोदर आपण ऐकलं असेल, पण ग्रंथात जो मी अभ्यास केला तो मी तुम्हाला सांगितला। भगवान श्री शंकर तिथे प्रगट झाले, जेव्हा ब्रह्मदेवाला ही शिक्षा दिली तेव्हा ब्रह्मदेव खूप दीन झाले, क्षमा मागू लागले, माफी असावी भगवान असं म्हणू लागले। भगवान श्री शंकराला क्रोध शांत होत नव्हता, श्री शंकरानं शाप दिला ब्रह्मदेवाला, ब्रह्मदेवा माझ्या सांगण्यावरून तुम्ही हे जगत निर्माण कराल, सुंदर सृष्टी तयार कराल, पण तुम्हीच तयार केलेल्या सृष्टीमध्ये तुमचंच मंदिर नसेल, हा शाप दिला। मला सांगा, एवढं सगळं जग ब्रह्मदेवाने निर्माण केलंय, ब्रह्मदेवाचं मंदिर नाही, पण ते सारखे शरण आले, देवा मला कुठेतरी स्थान द्या। म्हणे एक माझा उपशाप आहे, हा जो केतकी पुष्प आहे हा सुगंधी आणि सुंदर आहे, पण हा पूजेत चालणार नाही, याला मी पूजेतून वर्ज करणार, पण एक ठिकाण तुमच्यासाठी देतो, हे केतकी पुष्प तुमच्या हातातून पृथ्वीवर जिथे पडेल तिथे विश्वातलं एकमेव ब्रह्मदेवाचं मंदिर असेल, ते राजस्थान मध्ये अजमेर, पुष्कर अजमेर मध्ये पुष्कर तीर्थ नावानं ते तीर्थ आहे। विश्वातलं ब्रह्मदेवाचं एकमेव मंदिर, ब्रह्मदेवाचं मंदिर अजमेर मध्ये पुष्कर तीर्थ नावानं प्रसिद्ध आहे। आता ही कथा तुम्हाला मी सांगितली, पण या कथेतून बोध असा घ्यायचा की हा जो आपला भैरवनाथ देव आहे ना, हा काळ भैरव, या देवाला साध समजायचं नाही, सोप समजायचं नाही, खोटं बोललं की कानफड मागच उडतंय, अवघड आहे देवाचा खेळ, खटका कठीण आहे। खोटं बोलणाऱ्याला, खोटी साक्ष देणाऱ्याला आणि अहंकारी माणसाला हा देव दंड दिल्याशा राहत नाही, असा हा दंड देणारा देव। बाकीचे देव तरी माफी करतील, माया करतील, पोटात घालतील, पण हे पोटात घालतच नाही, हातात खडगच आहे याच्या। म्हणून सगळ्यांच्या पेक्षा या देवापासून सावध राहिलेले बरं, याचे चमत्कार तर आपल्या जीवनामध्ये प्राप्त होतच असतील। म्हणून कुठल्याही देवदेवतांच्या मंदिराचं पावित्र्य सांभाळण्यासाठी अगोदर आपले विचार पवित्र असणं फार गरजेचं आहे, तेव्हा देवदेवतांचं पावित्र्य टिकत असतं आणि देवाचा महिमा त्या ठिकाणी अधिक त्या ठिकाणी पसरत असतो किंवा त्याचा अनुभव आपल्याला येत असतो। म्हणून सगळ्यांनी आणि लक्षात घ्या, तुमचं गाव हे खरंच भाग्यवान आहे, चांगलं आहे की या गावामध्ये एवढा मोठा देव आलाय। देव कुठेही जात नसतो, कुठेही प्रगट होत नसतो, कुठेही साकारत नसतो, ती भूमी पवित्र असावी लागते, ही जागा पवित्र आहे, ही जागा धन्य आहे, इथली माणसं भाग्यवान आहेत, म्हणून काळ भैरवनाथ इथे साकारलेले आहेत। विठ्ठल विठ्ठल।